आयुक्त साहब जो पिवळा कलर आहे त्या पिवळा कलरवरती या ठिकाणी भगवा जर कलर त्या ठिकाणी जर आपण जर केला. नमस्कार, मी मयुरेश वाघ, आपण पाहतात न्यूज 11 महाराष्ट्र. काल वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात ज्या बसेस नवीन दाखल झालेल्या आहेत त्या बसेसचं लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसईमध्ये पार पडलं. यावेळी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी भाषण केलं. ह्या ज्या परिवहन सेवेच्या ताफ्यात बसेस दाखल झालेल्या आहेत त्यांचा रंग पिवळा आहे आणि हा पिवळा रंग कुठेतरी सत्ताधारी पक्षाशी जोडला जातो, त्यामुळे यामध्ये कुठेतरी राजकारण होतं आणि या मुद्द्याला खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या भाषणात हात घातला. हा मुद्दा खासदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित केला. खासदार राजेंद्र गावित असं म्हणाले की यापुढे नवीन बसेस येतील त्याचा रंग वेगळा असावा, विशेषतः तो भगवा असावा. खासदार राजेंद्र गावित काय म्हणाले आपण त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ पाहणार आहोत. आयुक्त साहेब जो पिवळा कलर आहे त्या पिवळ्या कलरवरती या ठिकाणी भगवा जर कलर त्या ठिकाणी जर आपण जर केला तर मला वाटतं भगवा हा त्यागाचं प्रतीक आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आता ज्या बसेस असतील त्या झाल्या तर ठीक आहे, परंतु याच्यानंतर येणाऱ्या ज्या बसेस असतील त्या ठिकाणी भगवासुद्धा कलर त्या ठिकाणी असला तर मला वाटतं निश्चितच या ठिकाणी, कारण आघाडीचं सरकार आहे आणि सगळ्यांनी संयुक्तरित्या सगळ्यांनी त्या पद्धतीने तशा पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला तर निश्चित या ठिकाणी वसई विरार महानगरपालिकेचं जे चित्र जे आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गटारांच्या संदर्भातले असेल, मोठ्या प्रमाणात तोडणारं पाणी असेल, त्या ठिकाणी उद्यान असतील आणि म्हणून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांबरोबर या ठिकाणी विद्यार्थी असतील त्या संदर्भामध्ये या नागरिकांच्या सुविधासाठी या ठिकाणी या बसेसमध्ये काही सुविधा आपल्याला देता आल्या निश्चित आपण त्या देण्याचा प्रयत्न करा. वसई विरार महानगरपालिकेची परिवहन सेवा कंत्राटदार चालवतो. गेले 8 वर्षी परिवहन सेवा चालवते, जुना कंत्राटदार जाऊन आता नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे. परंतु बसेसचा रंग तोच आहे आणि विरोधकांकडनं यावर आक्षेप घेण्यात येतो की पिवळ्या रंगाच्या बसेसच का. हाच मुद्दा खासदार राजेंद्र गावित यांनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केला. खासदार राजेंद्र गावित यांनी ज्यावेळेला बसेसच्या रंगाचा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेला उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्या या मुद्द्याचं स्वागत केलं. त्यामुळे आता येणाऱ्या नवीन बसेस कोणत्या रंगाच्या असतील आणि त्यातून त्या बसेस कशा असतील, ती परिवहन सेवा लोकांना बससेवा किती सक्षमतेने किती चांगल्या पद्धतीने मिळेल याकडे लोकांचं लक्ष आहे. कोणत्याही रंगाची बस असू दे परंतु प्रवाशांना वेळेवर आणि चांगली बससेवा मिळावी एवढीच लोकांची अपेक्षा आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, वसई.